गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज या लेक्चर मध्ये आपल्याला ग्रुप 16, 17, 18 यांच्या प्रॉपर्टी पाहणं चालू आहेत. ओके, त्यामधली ॲलोट्रॉप्स ही प्रॉपर्टी पाहणं चालू आहे. आपल्याला ॲलोट्रॉप पाहायचे 16 ग्रुपसाठी, 17, 18 ग्रुपचे ॲलोट्रॉप नाहीत तर आपल्याला काय करायचे, 16 ग्रुपचे ॲलोट्रॉप पाहायचे. तर ॲलोट्रॉपची डेफिनेशन आपण पाहिली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, ॲलोट्रॉप्स पाहायचे. एलोट्रोप्स ऑफ 16 ग्रुप, 17 ग्रुप से एलोट्रॉप नहीं, 18 ग्रुप से नहीं, 16 ग्रुप से है. तो 16 ग्रुप से सर्वच्या सर्व एलिमेंट का करता है, एलोट्रॉप दाखवतात. एलोट्रॉप म्हणजे काय असतं, की केमिकल प्रॉपर्टी सेम है परंतु फिजिकल प्रॉपर्टी मात्र डिफरंट एलिमेंट की, म्हणजे एलिमेंट हैविंग सेम फिजिकल केमिकल प्रॉपर्टी बट डिफरंट इन फिजिकल प्रॉपर्टी कॉल ॲलोट्रॉप. मग या ॲलोट्रॉपच्या माध्यमातून आपण काय केलं, प्रत्येक ग्रुपचे ॲलोट्रॉप काही एलिमेंट दाखवतात, परंतु त्यामध्ये 17 आणि 18 असे ग्रुपचे एलिमेंट हे मात्र ॲलोट्रॉप दाखवत नाही. आपण 16 ग्रुपचे चालले आहे, तर 16 ग्रुपचे हे सर्वच्या सर्व एलिमेंट काय करतात, ॲलोट्रॉप दाखवतात, ज्यामध्ये आपल्याला ती माहिती पाहायची. तर ॲलोट्रॉप पाहायचे आपल्याला 16 ग्रुपसाठी. 16 ग्रुपचे एलिमेंट कोणते आहेत, मग ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेलुरियम आहे, हे सर्वच्या सर्व, पोलोनियम आहे, हे सर्वच्या सर्व एलिमेंट काय करतात, ॲलोट्रॉपिक नेचर दाखवतात. मग ॲलोट्रॉप्स ऑफ ऑक्सिजन्स, पहिला कोणता आहे, ॲलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन्स. ॲलोट्रॉप ऑफ 16 ग्रुपमध्ये कोण कोण आहेत, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. तर ॲलोट्रॉप ऑक्सिजन किती आहेत, मग 2 आहेत. ठीक आहे, तर 2 कोणते आहेत, पहिला O2 म्हणजे काय म्हणायचं याला, डायऑक्सिजन्स. ठीक आहे, आणि दुसरा ॲलोट्रॉप आहे तो काय आहे, O3, मग याचं नाव काय आहे, ओझोन्स. म्हणजे ॲलोट्रॉप ऑफ ऑक्सिजन 2 आहेत, O2 आणि O3. तर O2 काय आहे, हा आहे डायऑक्सिजन्स, आणि O3 आहे, तर O3ला काय म्हणायचं, ओझोन. ओके, नाऊ 16 ग्रुपचा नेक्स्ट एलिमेंट तो म्हणजे सल्फर. ओके, आता आपल्याला काय करायचं, एक झाले ऑक्सिजनसाठी, आता ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर. तर सल्फरचे ॲलोट्रॉप कोणते आहेत, तर सल्फरचे जे ॲलोट्रॉप आहेत ते आहे मोनोक्लिनिक सल्फर. ओके, मोनोक्लिनिक सल्फर, आणि दुसरा आहे डाय मोनोक्लिनिक सल्फर आणि रोम्बिक सल्फर. रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर, रोम्बिक सल्फर. तर रोम्बिक सल्फरला आपण अल्फा सल्फर सुद्धा म्हणू शकतो, आणि मोनोक्लिनिक सल्फरला बीटा सल्फर्स. ओके, तर असे 2 प्रकारचे सल्फर आहेत, मोनोक्लिनिक सल्फर आणि रोम्बिक सल्फर. त्यानंतर समोरचा कोणता आहे, ॲलोट्रॉप्स ऑफ सेलेनियम. ओके, ॲलोट्रॉप्स ऑफ सेलेनियम्स. तर सेलेनियम जे आहे ग्रे आणि त्या प्रकारचे जे आहेत यामध्ये, यांचे ॲलोट्रॉप कोणते आहेत, ग्रे आणि दुसरा आहे रेड. मग ग्रे सल्फर, सेलेनियम आणि रेड सेलेनियम असे 2 प्रकार आहेत कशाचे, ॲलोट्रॉप ऑफ सल्फरचे, सेलेनियमचे. तर आपण काय करत आहोत, ॲलोट्रॉपिक नेचर पाहणं चालू आहे, ज्यामध्ये 16 ग्रुप आहे, 16 ग्रुपचे ऑक्सिजनचे ॲलोट्रॉप आहेत. तर ऑक्सिजनचे ॲलोट्रॉप 2 आहेत, एक आहे डायऑक्सिजन आणि दुसरा आहे ओझोन्स, नंतर ऑक्सिजनचे, आणि त्यानंतर सल्फर आहे, सल्फरचे मोनोक्लिनिक सल्फर आणि रोम्बिक सल्फर असे 2 प्रकार आहेत. त्यानंतर सेलेनियम आहे, तर सेलेनियमचे 2 प्रकार आहेत ॲलोट्रॉपचे, त्यामध्ये ग्रे आहे सेलेनियम अँड रेड सेलेनियम, अशा प्रकारचे 2 ॲलोट्रॉप हे झाले आहेत कशाचे, सेलेनियमचे. आता त्यानंतर कोणता ग्रुप राहिला एलिमेंट हा 16 ग्रुपचा, तर ऑक्सिजन झाला, सल्फर झाला, सेलेनियम झाला, आता टेलोरियम आणि पोलोनियम आहे.
चौथा टेलोरियम एंड पोलोनियम, एलोट्रॉप्स ऑफ टेलोरियम ठीक है, त्यामध्ये दोन प्रकार आहेत, कोणते आहे क्रिस्टलाइन टेलुरियम आणि दुसरा जो आहे अमॉर्फस टेलुरियम्स, अमॉर्फस टेलुरियम असे दोन टाइप आहेत कशाचे, एलोट्रॉप ऑफ टेलुरियमचे, कोणकोणते क्रिस्टलाइन टेलुरियम आणि अमॉर्फस टेलुरियम ओके। त्यानंतर लास्ट जो आहे एलोट्रॉप, लास्ट जे आहे एलोट्रॉप्स ऑफ पोलोनियम, पोलोनियम मग याचे जे एलोट्रॉप आहेत ओके, त्यामध्ये दोन याचे सुद्धा दोन प्रकार आहे, अल्फा पोलोनियम आणि दुसरा आहे तो बीटा पोलोनियम, दोन टाइप आहेत अल्फा पोलोनियम आणि बीटा पोलोनियम, म्हणजे अल्फा फॉर्म आणि बीटा फॉर्म असे दोन प्रकारचे याचे टाइप आहेत कशाचे, एलोट्रॉप ऑफ पोलोनियमचे। तर याप्रमाणे असे पाच जे एलिमेंट आहेत कशाचे, ग्रुप 16 ते सर्वच्या सर्व काय करतात एलोट्रॉपिक नेचर दाखवतात। 17 आणि 18 ग्रुपचे एलिमेंट इथे दाखवत नाही त्यामुळे ते घ्यायची गरज नाही ठीक आहे। तर अशा प्रकारचे जे एलोट्रॉपिक फॉर्म आहे 16 ग्रुपसाठी, तर 16 ग्रुपचे सर्वच्या सर्व एलिमेंट काय करतात आपल्याला एलोट्रॉपिक दाखवतात। तर त्यामध्ये आपल्याला दुसरा एक सांगायचा आहे की क्वेश्चन घ्यायचा आहे ज्या क्वेश्चनमध्ये सल्फर जो आहे तर कोणता जो फॉर्म आहे त्याचा पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवतो ते सांगायचं आहे, विच फॉर्म ऑफ सल्फर शोज पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर्स, त्यामध्ये माहिती लिहायची। तर क्वेश्चन आहे विच फॉर्म ऑफ सल्फर शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर्स ठीक आहे। त्याचं जे उत्तर आहे त्याचं उत्तर याप्रमाणे आहे की वेपर स्टेट्स, वेपर स्टेट्स ऑफ एस टू फॉर्म शोज पॅरामॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक नेचर्स, बिकॉज याचं कारण काय आहे, बिकॉज देअर आर टू अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट, टू अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट्स इन पाय स्टार विच आर रिस्पॉन्सिबल्स, विच आर रिस्पॉन्सिबल्स फॉर पॅरामॅग्नेटिक नेचर्स, पॅरामॅग्नेटिक नेचर ऑफ एस टू, म्हणजे काय क्वेश्चन काय विचारला, विच फॉर्म ऑफ सल्फर शोज पॅरामॅग्नेटिक बिहेवियर और पॅरामॅग्नेटिक नेचर, अशा प्रकारचा पार्ट आहे ठीक आहे। मग आपण सांगितलं वेपर स्टेट्स कोणत्या स्टेटमध्ये असतो, वेपर स्टेट्समध्ये वेपर फॉर्ममध्ये कोण, एस टू डायटॅमिक ठीक आहे। तर एस फोर एस एट असे भरपूर प्रकार आहेत पण त्यामधला एस टू, एस टूचा कोणता स्टेट, वेपर स्टेट्स, तर तो काय करतो पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवतो। मग पॅरामॅग्नेटिक म्हणजेच काय, तर त्यामध्ये मॅग्नेटिक कॅरेक्टर, विकली मॅग्नेटिक कॅरेक्टर दाखवणे ठीक आहे, मॅग्नेटिक बिहेवियर दाखवणे, त्यासाठी अनपेअर इलेक्ट्रॉनची गरज असते। अनपेअर म्हणजेच काय की याप्रमाणे असं सिंगल हेडेड ॲरो असतात, ऑर्बिटल असतात, त्यामध्ये एक सिंगल इलेक्ट्रॉन, पेअर म्हणजेच काय या प्रकारचा,
तर अनपेअर म्हणजेच काय, एकच इलेक्ट्रॉन सिंगल अनपेअर असेल तर पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर दाखवतो. तसे अनपेअर इलेक्ट्रॉन इथे आहेत, किती आहेत, दोन आहेत. आपण इथं सांगितलं इलेक्ट्रॉन टू अनपेअर इलेक्ट्रॉन, ठीक आहे, या शब्दाला महत्त्व आहे. टू अनपेअर इलेक्ट्रॉन्स, दोन अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत, तर दोन अनपेअर इलेक्ट्रॉन काय करतात मग, ठीक आहे, टू अनपेअर इलेक्ट्रॉन्स, ओके, टू अनपेअर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट कशामध्ये असतात, पाय स्टार. पाय स्टार म्हणजे बॉन्डिंगचा तो पार्ट आहे, पाय स्टार, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर पॅरामॅग्नेटिक बिहेवियर्स किंवा पॅरामॅग्नेटिक नेचर्स ऑफ एस टू. तर याप्रमाणे हा एस टू चा वेपर स्टेट काय करतो, पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवतो. ओके, थँक्यू.